कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला महसूल उपायुक्तांनी भेट देऊन आढावा घेतलाय। कोरोनासारख्या विषाणूजन्य आजाराने संपूर्ण जगभरात थैमान घातलंय। आता याचा प्रादुर्भाव मोठ्या शहरातून ग्रामीण भागातही पसरत चाललाय। मात्र डॉक्टर व पोलीस प्रशासन यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावत कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग जागरूक राहून काम करतोय। फुलंब्री तालुक्यामध्ये या पार्श्वभूमीवर 2 कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली। पाथरी येथील कोविड केअर सेंटरला महसूल उपायुक्त पराग सुमन, पुनर्वसन उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, सहायक आयुक्त महसूल सावरगावकर, विभागीय आयुक्त स्वप्नील मोरे आदींनी भेट देऊन पाहणी केली व त्या ठिकाणी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधत तसेच कोविड केअर सेंटरचे व्यवस्थापन आणि डॉक्टरांच्या कामावर समाधान व्यक्त केलं। यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, आरोग्य अधिकारी प्रसन्न भाले, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक अरविंद हरबंडे, कोविड केअर सेंटरचे नोडल ऑफिसर डॉक्टर जगीश सावंत, डॉक्टर सुरेश ताठे आदी उपस्थित होते। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री।